महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। खुलताबाद तालुक्यातील कसबखेडा इथे गेल्या 16 महिन्यांपासून संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते। यावेळी महाप्रसाद तसेच आरती करण्यात आली। यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी रक्तदानाला भरभरून प्रतिसाद मिळाला। यावेळी संताराम उंचाडे यांच्यातर्फे महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते। या ठिकाणी जो रक्तदान शिबिर घेत आहे याला लोकांचा कसा प्रतिसाद मिळत आहे? हा, याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे लोकांचा। सध्या आपण 5 वाजता सुरू केलं शिबिर, 5 जणांनी रक्तदान केलं। ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण, ज्यांचं वजन 45 किलोपेक्षा जास्त आणि ज्यांचं हिमोग्लोबिन 12.5 पेक्षा जास्त आहे, असे सर्वजण रक्तदान करू शकतात। आता सध्या 5 जणांनी रक्तदान केले। ज्यांचं वजन 45 ते 55 किलो असतं ते 350 ml ब्लड डोनेट करू शकतात। ज्यांचं 55 किलोपेक्षा जास्त असेल आणि ज्यांनी आधी रक्तदान केलं असेल तर 450 ml ब्लड ते डोनेट करू शकतात। त्यांचा फायदा असा आहे, जे थॅलेसिमियाचे रुग्ण आहेत त्यांच्या शरीरामध्ये WBC मुळे रिॲक्शन निर्माण होते। 450 ml जर डोनेट केलं तर आपण WBC विरहित रक्त त्या थॅलेसिमियाच्या मुलांना देऊ शकतो। त्यावेळी पंचक्रोशीतील भाविक भक्त रक्तदाते यांनी भरभरून प्रतिसाद दिला। 30 ते 40 लोकांनी रक्तदान केलं। या कार्यक्रमाचं आयोजन बालमहारुद्र सेवा संघ सज्जनपूर तथा अनिल गुरु यांनी केलं होतं। न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धरमसिंग भीमरोड, गंगापूर।